माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा भ्रष्टाचार विरोधी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीकडे सोपवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. देशमुखाविरुद्धचा तपास एसआयटीकडे देण्याची महाराष्ट्राची मागणी फेटाळण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाला हातही लावणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळून लावली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती. देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्या आणि पोस्टिंगसाठी लाच घेतल्याच्या आरोपाशी हे प्रकरण आहे. महाराष्ट्राचे माजी डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल हे आता सीबीआयचे संचालक आहेत असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. सीबीआयच्या तपासात पक्षपात होण्याची शक्यता आहे, कारण जयस्वाल हे पोलीस आस्थापना मंडळाचे भाग होते आणि त्यांनी बदल्या आणि पोस्टिंगचे पर्यवेक्षण केले होते. सीबीआय संचालक संभाव्य आरोपी नसल्यास साक्षीदार असणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती एस के कॉल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. सोबतच आता सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांची कस्टडी आता सीबीआयने घेतली आहे. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.